स्टूडंट, व्यंजन ऐकून ऐकून तुम्हाला कंटाळा आला असेल, हो ना? तर आपला हा शेवटचं व्यंजन आहे, म्हणजेच श स ह ळ क्ष ज्ञ, याच्यामधलं आपलं शेवटचं व्यंजन आपण पाहणार आहोत, ज्ञ. मग ज्ञ कसा काढायचा? ज्ञ ज्ञानी, ज्ञवरून काय येतो? ज्ञानी, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी, है ना? ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. ज्ञानी म्हणजे आपल्याला ज्ञान देणारे गुरुजी, म्हणून त्यांना काय म्हणतात? ज्ञानी म्हणतात. मग ज्ञ कसा काढायचा? तुम्हाला ज तर येतोच ना, ज काढायचा आणि त्याला अशी खाली लाईन मारायची, सिंपल. ज्ञ ज त्याचाच होतो ज्ञ. मग बघा बरं, ज्ञ ज काढून त्याचाच ज्ञ होतो. स्टँडिंग लाईन ज काढायचा, त्याचाच ज्ञ करायचा. ज्ञ ज्ञानी, ज्ञ ज्ञानेश्वर, ज्ञ ज्ञानेश्वर, ज्ञ ज्ञानेश्वर, ज्ञ ज्ञानेश्वर, ज्ञ ज्ञानेश्वर, ज्ञ ज्ञानेश्वर. कळतंय? ज्ञ ज्ञानेश्वर, ज्ञ ज्ञानेश्वर, ज्ञ ज्ञानेश्वर, ज्ञ ज्ञानेश्वर. ज बघा इथे ज काढला ना मी, ज काढूनच त्याला खाली अशी गाठ मारली, त्याचा काय झाला? ज्ञ झाला, ज्ञ ज्ञानेश्वर. यज्ञमध्ये पण हाच ज्ञ होता, हो ना? बघा इथे यज्ञ अज्ञ सुज्ञ तज्ञ कोण आहे? इथे ज्ञ आहे, ज्ञानेश्वरमधला ज्ञ आहे किंवा ज्ञानीमधला ज्ञ आहे. मग ज्ञ असणाऱ्या अक्षराला स्लिपिंग लाईन द्या, ज्ञ ज्ञ सुज्ञ तज्ञ. सोपं आहे ना? मग तुम्ही ज्ञ हा अक्षर कॉपी डाऊन करायचा आहे, डाऊन डाऊन बोलून तुमच्या नोटबुकवर लिहायचं आहे, पहिला माझा व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्यानंतर कॉपी डाऊन करायचं आहे. कळलंय तुम्हाला? मग आता आपण काय काय शिकलेले आहोत? क ते ज्ञ अक्षर शिकलेले आहोत आणि ह्याचा रोजच्या रोज रिव्हिजन करायचे आहे. मग याच्या पुढे मी तुम्हाला टू लाईन्स, टू वर्ड्स देणार वाचायला, मग ते तुम्ही वाचून तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. कळले तुम्हाला कसं आपण अभ्यासलेले आहेत? क ख ग घ न, बघा. क ख ग घ ञ च छ ज झ ञ ट ठ ड ढ न त थ द ध न, है ना? हे अभ्यासलेलं आहे आपण. न नंतर काय येतो? प फ ब भ म य र ल व श. माझा पेनही संपत आलेला आहे. श स ह ळ क्ष आणि ज्ञ. बघा शेवटी लिहितच नाही आहे माझा पेन. ज्ञ हे अक्षरं आपण अभ्यासलेली आहेत. आता ह्या अक्षरांवरती मी तुम्हाला शब्द देणार, ते तुम्ही लिहायचे आहेत, वाचायचे आहेत. कळलंय? थँक्यू, बाय बाय. होमवर्क कंप्लीट करायचा आहे आणि सराव करायचा आहे.